मी अरुण घोडके शिवचिंतन इतिहास संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता ही जशी व्यक्तीवरती अवलंबून असते अगदी तशीच ती काळावरतीसुद्धा अवलंबून असते एका काळात जे काही सामाजिक मूल्ये किंवा इतर मूल्ये ही महत्त्वाची मानतात त्याचप्रमाणे दुसऱ्या काळात तीच मूल्ये प्रमाण मांडी जातीलच असे नाही उदाहरणार्थ साडेतीनशे वर्षापूर्वी असलेल्या चाली रूढी परंपरा ह्या नंतरच्या काळात ताज्य मांडल्या जातील परंतु हेच मूल्य ग्रहीत धरले जाईल असे नाही म्हणून ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ लावत असताना त्या काळाच्या संदर्भात तो लावला पाहिजे आणि ही गोष्ट अभ्यासकाने लक्षात घेतली पाहिजे सामाजिक व नैतिक मूल्ये ही सतत बदलत असतात व एका काळातील मूल्य दुसऱ्या काळात लागू करीत असताना ते मूल्य काल्यबाह्य झाले नाही ना याची खात्री करून घ्यायला हवी इतिहास लेखनामध्ये सर्व गोष्टी घटनांच्या निवडीसाठी कोणते तत्त्व वापरले आहे यावरती अवलंबून असते आणि खरेच इथेच सध्याच्या काळामध्ये इतिहासची फार मोठ्या प्रमाणात मोडतोड केली जाते कारण इतिहास अभ्यासक साडेतीनशे वर्षापूर्वीचा कालखंड सध्याचा कालखंड याचा विचार करत नाहीत असे अगदी स्पष्टपणे दिसून येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी